चंद्रयान तीन चा सॉफ्ट लँडिंगच्या वेळेस वेग किती असेल जाणून घ्या कसं कंट्रोल केलं जातं यान नमस्कार आपल्या लोकप्रिय टू के क्रिएशन चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंद्रयान तीनच्या लँडिंगविषयी माहिती जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया भारताच्या चंद्रयान मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा पुढील काही दिवसांमध्ये पार पडणार आहे चंद्रयान तीन लौकर चा पुष्ट रहे। चंद्रयान लवकरच चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे तीनच्या सॉफ्ट लँडिंगची तयारी सुरू झाली आहे हा टप्पा फार महत्वाचा मानला जाता है। चंद्रयान दोन मोहीम याच टप्प्यामध्ये अपयशी ठरली होती दुसऱ्यांदा तशीच चूक करणं भारतीय आकाश संशोधन संस्थेला म्हणजेच इस्रोला परवडणार नाही संशोधनांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रयान दोन मिशनमधील आधीचे सर्व टप्पे सुरळीतपणे पार पडले होते मात्र चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या वेळेस काही तांत्रिक अडचणी आली आणि चंद्रयान दोन मधून रोवर बाहेर पडलं नव्हतं लँडिंगच्या वेळी किती असणार वेग इस्रोच्या संशोधकांना चंद्रयान दोनच्या अपयशानंतर अनेक धडे मिळाले यावेळेस चंद्रयान तीनच्या सॉफ्ट लँडिंगला याच धड्यांमधून शिकून लँडिंग यशस्वी करण्याचा वैज्ञानिकांचा प्रयत्न आहे चंद्रयान तीन मोहिमेच्या संशोधनादरम्यान हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना किती वेग असावा या संदर्भातील सखोल संशोधन करण्यात आलं आहे या संशोधनाच्या आधारावर आता चंद्रयान तीनचं लँडिंग तेवीस ऑगस्ट रोजी होणार आहे चंद्रयान तीन मोहीम अवकाशात झेपावली तेव्हा त्याचा वेग छत्तीस हजार किलोमीटर प्रति तास इतका होता आता चंद्राच्या कक्षेत फिरणाऱ्या चंद्रयान तीनच्या आर्बिटरचा वेग ताशी सहा हजार किलोमीटर प्रति तास इतका आहे हा वेग हळूहळू कमी केला जाणार आहे प्रत्यक्ष लँडिंगच्या वेळी या यानाचा वेग दहा पॉईंट आठ किलोमीटर प्रति तास इतका असेल चंद्रयान दोनमध्ये याच गोष्टीत झालेली गडबड संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार लँडिंगच्या वेळेस यानाचा ब्रेक कमी थ्रस्ट पद्धतीचा वापर केला जाईल यामध्ये वेगात असणाऱ्या यानाची दिशा हळूहळू बदलून त्याला निश्चित वेगापर्यंत आणलं जातं चंद्रयान दोन मोहिमेमध्ये याच प्रक्रियेत गोंधळ झाला होता आणि ती मोहीम अपयशी ठरलेली चंद्रयान दोन मध्येही थ्रस्टचा वापर केला मात्र त्यामुळे गडबड झाली आणि लँडर यानामधून बाहेरच आलं नाही त्यामुळेच आता या ॲडजस्टेबल थ्रस्ट बद्दल संशोधकांनी बराच अभ्यास केला आहे म्हणूनच आता चंद्रयान तीनचा वेग कमी करण्यासाठी थ्रस्टचाच वापर केला जाणार आहे हे यान पृथ्वीवरून रडारच्या माध्यमातून नियंत्रित केलं जात आहे ट्रस्ट किती असावा तो कधी आणि कसा वापरावा या संदर्भात इस्रोच्या संशोधकांनी सखोल अभ्यास केला असून त्याचा प्रत्यक्ष उपयोग तेवीस ऑगस्ट रोजी लँडिंगच्या वेळी केला जाणार आहे पहिल्यांदा विमान प्रवास करणार आहात या टिप्स येतील का जाणून घेण्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट्स नक्की करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकप्रिय टू के क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद